हा जे राजकारण आहे किंवा औरंगाबादचं संभाजीनगर अहमदनगरचं आता अहिल्यानगर करण्याची मागणी विविध नेत्यांकडून होती, तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अहिल्यानगर करायचं असेल तर त्याला तुमचं समर्थन आहे का? नावांचं जे राजकारण आहे किंवा औरंगाबादचं संभाजीनगर अहमदनगरचं आता अहिल्यानगर करण्याची मागणी विविध नेत्यांकडून होती, तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अहिल्यानगर करायचं असेल तर त्याला तुमचं समर्थन आहे का? नाही, मुळात असं आहे की नाव बदलून जर खूप मोठा काही चमत्कार घडणार असेल तर ते बदलायला हरकत नाही, परंतु तसं काहीतरी सरकारकडे प्लॅन पाहिजे की बाबा आम्ही नाव बदलणार तर आम्ही काय करणार काय नाही करणार। मला तरी असा कुठला प्लॅन आज या ठिकाणी दिसत नाही। उत्तर प्रदेशमध्ये अनेक शहरांचे नावं बदलले गेले पण त्या शहरांमध्ये काय चमत्कार झाला किंवा जादूनी काहीतरी बदल झाला असं कुठंही आपल्याला दिसत नाही। त्यामुळे फक्त राजकारणासाठी नाव बदलणं या गोष्टीला माझा विरोध आहे आणि ते कोणाचंही नाव आणि कशाचं नाव, शेवटी जे नावं आलेले आहे त्याच्यात काहीतरी इतिहासाचं एक एक त्याला संदर्भ आहे म्हणून ते नावं आलेले आहे। अहिल्याबाईंचं काम हे खूप श्रेष्ठ आहे, म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी या देशामध्ये एक एक इतिहास रचलेला आहे। एक महिला काय करू शकते, महिलाची ताकद काय असू शकते, अहिल्याबाईंनी दाखवलेलं आहे। परंतु उगाच काहीतरी भांडण लावून द्यायचं, मी ह्याचं नाव देईल मी त्याचं नाव देईल आणि ते नाव बदलण्याचं जे राजकारण आहे, मला वाटतं ते राजकारण म्हणून चुकीचं आहे।